some that you know. जय भीम, मी विजय निलंगेकर, सम्यक न्यूज लाईव्हच्या या विशेष बातमीपत्रात आपलं स्वागत करतो. नीट 2023 मध्ये महाराष्ट्राचा महाब्रँड IIB चा महानिकाल. 720 पैकी 705 गुण घेणारे 3 विद्यार्थी. फिजिक्स मध्ये 6, केमिस्ट्री मध्ये 2, बायोलॉजी मध्ये 6 विद्यार्थ्यांना पैकीच्या पैकी गुण. अभिमान IIB. फिनिक्स मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल अँड क्रिटिकल केअर सेंटर, शिवाजीनगर, नांदेड. मुत्तहदा एहतजाजी कमेटी बराए फलस्तीन की जानिब से आज की ये प्रेस कॉन्फ्रेंस रखी गई है. मुत्तहदा एहतजाजी कमेटी फॉर फलस्तीन, इसके जिम्मेदारान सब लोग, तमाम सियासी जमातों के जिम्मेदारान, तमाम यानी समाजी तंजीमों के जिम्मेदारान इसमें है. आज की इस प्रेस कॉन्फ्रेंस में हमने खास तौर से उर्दू के साथ साथ मराठी प्रेस के हमारे भाइयों को भी यहाँ मधु किया है. इसलिए मैं हमारे उर्दू प्रेस वाले भाइयों से की इजाजत से शुरू में इब्तिदा में बात मराठी प्रेस वालों से करेंगे, उसके बाद फिर उर्दू में बात करेंगे अगर आप लोगों की इजाजत हो. मराठी पत्रकार बंधुनों, ही प्रेस कॉन्फ्रेंस एक समिती गठित करण्यात आलेली आहे नांदेड जिल्ह्यासाठी किंवा नांदेड शहरासाठी. त्या समितीचं नाव देण्यात आलेलं आहे मुत्तहदा एहतजाजी कमेटी, म्हणजे संयुक्त निषेध व प्रार्थना फलस्तीन साठी करण्याकरिता समिती. या समितीमध्ये नांदेड शहरातील सर्व राजकीय पक्षांच्या प्रमुख नेत्यांनी सहमती दिलेली आहे, त्याचबरोबर सर्व नांदेड शहरातील मुस्लिम समाजामध्ये वेगवेगळ्या सामाजिक संघटना ज्या कार्यरत आहेत त्या सर्व सामाजिक संघटनांचे, धार्मिक संघटनांचे सर्व पदाधिकारी या समितीत आहेत. या समितीमध्ये सर्व सदस्य जवळपास 75 लोक आहेत नांदेड शहरातील, आणि हे 75 लोक मिळून सर्व राजकीय पक्षाचे आहेत, सर्व धार्मिक आणि सामाजिक संघटनांचे जबाबदार आणि प्रतिनिधी या समितीमध्ये आहेत. याचा उद्देश ही समिती का स्थापन करण्यात आली आणि या समितीचं काय काम आहे हे थोडक्यात मी आपल्या समोर सांगत आहे. फलस्तीन, ज्याला पॅलेस्टाईन म्हणतात, अरब लोकांच्या हजारो वर्षापासून मुस्लिम धर्मीय अरब लोकांची ही लोकवस्ती होती. हजारो वर्षापासून प्रेषित मोसेस, ज्यांना यहुदी लोक आपले सर्व काही मानतात, प्रेषित मानतात, प्रेषित मोसेस ज्यांना उर्दू हिंदी मध्ये आम्ही मुसा अलैहि सलाम म्हणतो, त्या प्रेषित मुसेसच्या पूर्वी सुद्धा, त्यांच्या पूर्वी सुद्धा या पॅलेस्टाईन या धरतीवर अरब मुसलमानांची ही धरती होती. मुसलमानांचा हा देश होता, अरब मुसलमानांचा. त्यानंतर 1948 मध्ये जेव्हा 1917-18 मध्ये 14 ते 18 मध्ये पहिले महायुद्ध झाले, त्या पहिल्या महायुद्धानंतर जर्मनी मधील हिटलरने यहुदी लोकांवर खूप अत्याचार केला. 80 लाख यहुदी लोकांपैकी 60 लाख लोकांना त्याने गॅस चेंबरमध्ये डांबून ठार मारलं. त्याच्यामुळे बाकी राहिलेले यहुदी लोक इकडे तिकडे पळू लागले, त्यांना कोणीही जेना आश्रय देत नव्हता. त्यावेळेस
फलस्तीनच्या पॅलेस्टाईनच्या या मुस्लिम अरब लोकांनी त्यांना शरण दिलं, त्यांना पनाह दिली, त्यांना राहण्यासाठी संधी दिली. इधर आई त्यानंतर या पॅलेस्टाईन मध्ये या लोकांनी स्वतःची म्हणजे जागेवर अतिक्रमण केलं पॅलेस्टाईनच्या, आणि करत करत 1948 पर्यंत त्यांनी तिथे आपली सत्ता स्थापन केली, आणि त्यानंतर 1948 मध्ये आपला स्वतंत्र देश म्हणून पॅलेस्टाईनचा अर्ध्यापेक्षा जास्त भाग घेऊन त्याची घोषणा केली त्यांनी. आपल्या भारत देशाने 1948 पासून आजपर्यंत कधीही त्याला मान्यता दिलेली नाही. इवन अटल बिहारी वाजपेयी पंतप्रधान असताना सुद्धा त्या देशाला भारताची मान्यता नव्हती. त्या फलस्तीनची आवाज त्या फलस्तीनची जगातील सर्व मुस्लिम धर्मियांसाठी अत्यंत धार्मिक महत्व आहे, कारण मक्का आणि मदिना नंतर तिसरं सर्वात महत्वाचं पवित्र स्थान मस्जिद अक्सा तिथे आहे, आणि त्या मस्जिद अक्सा मधवर यहुदी लोकांनी कब्जा केलेला आहे, आणि आज सुद्धा त्या ठिकाणी नमाजला जाणाऱ्या बायांना लहान लेकरांना अत्यंत वाईट वागणूक दिली जाते, अनेकदा गोळ्या घातल्या जातात. त्याच्यावरूनच हे परवाचं जेना युद्ध सुरू झालेलं आहे. तर या युद्धामध्ये आंतरराष्ट्रीय कायद्यांची पायमल्ली करत इस्रायलच्या राज्यकर्त्यांनी निष्पाप सिव्हिलियन लोकांवर जे बॉम्ब हल्ले करत आहेत, बायांवर लहान लेकरांवर जे बॉम्ब हल्ले करून त्यांना ठार मारत आहेत, जवळपास या 7 ऑक्टोबर पासून आजपर्यंत जवळपास 50,000 सिव्हिलियन त्यांनी मारले आहेत. सिव्हिलियन युद्ध असताना सैनिकांना या सैनिकांनी त्या सैनिकांना मारलं तर ते चालू शकते, पण आंतरराष्ट्रीय कायद्यामध्ये सुद्धा सिव्हिलियनवर आक्रमण करता येत नाही. मशिदींवर आक्रमण करत आहेत, हॉस्पिटल्सवर आक्रमण करत आहेत, आणि निष्पाप लोकांना ठार मारत आहेत. त्याचा निषेध करणे हे प्रत्येक मानवतावादी व्यक्तीचं हे कर्तव्य आहे, आणि ते निषेध व्यक्त करण्यासाठी आम्ही ही समिती गठन केलेली आहे. आणि या समितीतर्फे येणाऱ्या 5 नोव्हेंबरला नांदेड येथील ईदगाह मैदानावर एक कार्यक्रम, एक जाहीर सभा आणि त्याचबरोबर दुआ प्रार्थना सभा ही प्रार्थनेसाठी, आणि लोकांना ज्यांना हे जे अत्याचार होत आहे, हे जे अन्याय होत आहे, या विरुद्ध लोकांना माहिती देण्यासाठी एक जाहीर सभा कायद्याच्या क्षेत्रात राहून अतिशय शांततापूर्वकपणे आम्ही पार पाडणार आहोत. त्याच्यासाठी त्याची माहिती देण्याकरिता आपल्याला या ठिकाणी निमंत्रित केलेलं आहे. आपण या ठिकाणी आलात. त्या कार्यक्रमाची रूपरेषा अशी आहे की त्याच्यात एक तर मुस्लिम आणि इतर धर्मीय लोकांना सुद्धा आम्ही बोलावीत आहोत. शीख बांधवांपैकी त्यांचा एखादा प्रतिनिधी, दलित बांधवांपैकी त्यांचा एखादा प्रतिनिधी, मराठा बांधवांपैकी त्यांचा एखादा प्रतिनिधी, अशा प्रकारे इतर धर्मीय लोकांच्या नेत्यांना, राजकीय जे नाहीत अशा लोकांना आम्ही बोलावणार आहोत. स्थानिक, बाहेरचा कोणी मोठा नेता राज्य पातळीवरील किंवा राष्ट्रीय पातळीवरील कोणत्या नेत्याला आमंत्रण दिलेलं नाही, स्थानिक आम्ही बसलेले हे सगळेजण जे आहेत हेच तिथं राहणार आहेत, आणि यांच्या सोबत धर्मगुरू राहणार आहेत. वेगवेगळे आमचे जे ग्रुप्स आहेत त्याच्यातल्या 2-3 ग्रुप्सचे धर्मगुरू राहणार आहेत, आणि ते फलस्तीनची ही जी थोडक्यात दिलेली मी माहिती आहे त्याला सविस्तरपणे माहिती तिथं लोकांना दिली जाईल, आणि दुआ केली जाईल ईश्वर चरणी की हे अल्लाह, हे ईश्वर, हे परमेश्वर, इस्रायलच्या लोकांना सद्सद विवेक बुद्धी दे,
आणि त्यांनी ठीक आहे राजकीय लढा चालू द्या, परंतु सिव्हिलियन्सवर निष्पाप लोकांवर बॉम्ब हल्ले करणे त्यांनी बंद केले पाहिजेत आणि त्यांचा हा त्यांच्या या कृत्याला आम्ही निषेध करत आहोत। यासाठी ही जनसभा येणाऱ्या 5 तारखेला रविवारी दुपारी 2 ते 5 मध्ये आम्ही घेण्याचं ठरविलेलं आहे। यासाठी आम्ही पोलीस प्रशासनाकडे सुद्धा पत्र दिलेलं आहे, पोलीस प्रशासनाने आम्हाला उत्तर पण दिलेलं आहे आणि त्या हिशोबाने आम्ही कायद्याच्या चौकटीत राहून हे सर्व करणार आहोत। खास कर इसमें जो हमको जो बताना है कि जो फलस्तीन पे जो अखवाम में जो फैसला हुआ जब इसराइल के खिलाफ हुआ, हम ये चाहते कि आज जो गम का माहौल है और जिस तरह से आज नांदेड़ शहर के जो अवाम पे अवाम को एक यह है कि भाई हम क्या कर रहे हैं, मुस्लिम समाज हो या हम समाज का लोग उसमें इन्वॉल्व कर उनके लिए जो गम का इजहार करना चाहिए, इसलिए ज्यादा से ज्यादा तादाद में वहां लोग आ सकते, इसलिए ईदगाह ग्राउंड पे रखा गया, कोई बैकवर्ड पे गया नहीं है, पीछे गया नहीं है, अल्लाह के फजल से सभी स्कूल जमात बोल के इसमें लिया गया और इसमें हर वक्त पार्टी के लोग आए और हमारे जिस तरह से हिंदू भाई उसमें हम इन्वॉल्व करने वाले, इससे पहले भी हम लोगों ने अल्ताफ सामने फलस्तीन का ही एक जलसा अपने ईदगाह ग्राउंड पे लिए थे और उसका मेमोरेंडम आपने देख लो ना के भी दिए थे, इससे पहले लिया गया प्रोग्राम क्योंकि ज्यादा से तादाद में आने वाले लोग हैं, इसलिए ईदगाह ग्राउंड पे रखा गया। पाहता सम्यक न्यूज लाइव बातमी पाहण्यासाठी यूट्यूब वर सबस्क्राइब करा।